सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुरू असलेली वाढ थांबलीये छप्पन्न पूर्णांक पाच फुटांवर पोहोचलेली पाणी पातळी स्थिर झालीये गेल्या बारा तासांपासून सांगलीत ही पातळी स्थिर झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय मात्र सांगली शहरात पाण्याचा फुगवटा वाढलेला आहे तर महापुराच्या विळख्यात अद्याप हजारो नागरिक अडकून पडलेत आणि त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुरानं हाहाकार उडालाय गेल्या पाच दिवसांपासून कृष्णेच्या पाणी पातळीत वेगानं होणारी वाढ आता आहे कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि पावसाचा जोर ओसरल्यानं सांगलीमध्ये पाणी, पाणी पातळी सत्तावन्न पूर्णांक पाच फुटांवर पोहोचलेल्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झाली नाहीये मात्र सांगली शहरात पाण्याचा फुगवटा वाढत असून शहराच्या पश्चिमेकडच्या भागात पाणी सरकत आहे त्यामुळे घरात पाणी शिरत आहे दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सांगली शहरात होणारी वाढ थांबलीये तर हळूहळू वाढ कमी होईल असा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय